वाड़ी शहर में डेंगू के मामले दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं। शहर में डेंगू से दो महिलाओं की मौत हो गई है, जो कि गंभीर बात है। डेंगू की रोकथाम के लिए मंगलवार 3 अगस्त को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाली को ज्ञापन सौंपा। स्थानीय राष्ट्रवादी नेताओं ने शहर की कई प्रमुख मुद्दों पर ध्यान आकर्षित किया गया। पूर्व नगर सेवक राजेश जायसवाल ने मुख्याधिकारी को शहर में हो रही जलापूर्ति के बारे में बताया। राष्ट्रवादी युवा कांग्रेस के जिलाध्यक्ष श्याम मंडपे ने शहर में खाली प्लॉटों पर जल जमाव के कारण दुर्गंधी से स्वास्थ्य को खतरा पैदा हो सकता है, इस पर तत्काल कार्रवाई की मांग की। राका कार्यकर्ताओं ने शहर में सरकारी अस्पताल, आम्बेडकर नगर में मार्की पट्टों का आवंटन, शहर में बाजार, डंपिंग यार्ड, वेना का गंदा पानी, मुख्य सड़क, स्ट्रीट लाइट जैसी विभिन्न समस्याओं पर मुख्याधिकारी का ध्यान आकर्षित किया। मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल ने कहा कि डेंगू के खिलाफ कार्रवाई शुरू कर दी गई है और आशा कार्यकर्ताओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं को शहर से जानकारी लेने के लिए कहा गया है। शहर में गप्पी मछली भी छोड़ी जाएगी और अधिक छिड़काव किया जाएगा। मुख्याधिकारी ने आश्वासन दिया कि कई मुद्दों का तत्काल समाधान किया जाएगा। इस मौके पर राकापा सामाजिक न्याय विभाग जिलाध्यक्ष संतोष नरवाड़े, ओबीसी प्रकोष्ठ जिला चिटनीस सुरेंद्र मोरी, पूर्व पार्षद राजेश जायसवाल, श्याम मंडपे, वाड़ी नगर अध्यक्ष वसंतराव एखनकर, दिलीप दोरखंडे, योगेश सटे, राजू खोपड़ाकड़े, दिनेश उइके, सुनील सिंह, ललित दहत, संतोष वानखेड़े, केशव राउत, अशोक माटे सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। गाँव मध्ये सुरू असलेल्या डेंगूच्या साथीच्या नियंत्रणाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मागील काही दिवसांमध्ये वाडीला डेंगूच्या साथीमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आणि ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये याकरिता प्रशासनाचं लक्ष वेधावं याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। वाडी नगर परिषद अंतर्गत या 8 दिवसाच्या आत डेंगू ने फार थैमान घातलेला आहे। या डेंगूच्या आजाराने वाडी नगरातल्या आमच्या भगिनी कापसेताई आणि सिंताई या दोन आमच्या भगिनी या डेंगू मध्ये एक्सपायर झालेल्या वारलेले आहे। त्याकरिता या डेंगूचं निराकरण व्हावं, या डेंगू या रोगाचा नायनाट व्हावा त्याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे या वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री जुम्मा पायरेवाले सर यांना आज निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज 3 ऑगस्ट 2021 रोजी वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी सन्माननीय प्यारेवाले साहेब यांना आज निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनामध्ये विशेषतः वाडीमध्ये जो डेंगूचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, सोबतच अनेक रुग्ण या तापापासून फणफणत आहे, त्यावर तातडीची उपाययोजना व्हावी या अनुषंगाने एक निवेदन देण्यात आलं आहे। सोबतच यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळ आणि अशुद्ध पाणी येत आहे, त्या पाणीपुरवठा अशुद्ध होतो तो शुद्ध करण्यात यावा आणि रोडची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, त्यानंतर गार्डनची समस्या आहे, दवाखान्याची समस्या, अशा विविध विषयांवर साहेबांशी छानपणे चर्चा झाली। बोला, आज राष्ट्रवादीतर्फे आज सर्व आमचे पदाधिकारी गटनेते राजेशजी जयस्वाल, श्यामजी मंडपे, संतोषभाऊ नरवाडे आणि सर्व पदाधिकारी आज आम्ही निवेदन देण्याला जुम्मा पॅनेललालकडे आलो आणि जे डेंगूची साथ आहे त्या साथीमुळे इतका रोग पसरला आहे की आपल्या वाडीमधील दोन महिला इथनं त्यांचा देहांत झाला आहे। त्याच्यामुळे नगर परिषदनं जास्त उपाय करून होगार वगैरे चालू आहे त्यांची आणि आशा वर्करला त्यांनी कामाला पण लावलं। मिस इंडिया न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।